सातपूर विभागातील अनेक परिसरांमध्ये कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्याने येथील महिला आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळाले. डोक्यावर हंडे घेऊन महिलांच्या वतीने महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. भाजपचे नाशिक पदाधिकारी माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हा हंडा मोर्चा महापालिकेवर काढण्यात आला. नाशिक शहर व जिल्ह्यातील संपूर्ण धरण पाण्याने तुडुंब भरलेले असताना नाशिक शहराला प्यायला पाणी मिळत नाही ही फार मोठी अगदी गंभीर बाब आहे. जर पाणी प्यायला मिळत नसेल तुम्ही कशासाठी इथं बसता? चव्हाणके साहेब काम करत नाही, धारणकर काम करत नाही, अन्य अधिकारी काम करत नाही, डेप्युटी काम करत नाही आणि पाणी सोडलं जात नाही. वालमन दारू पिऊन तिडा येतात, मग पाणी मिळणार कसं प्यायला? ही लोक अधिकाऱ्यांनी जाणीव ठेवली पाहिजे ना. म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अमोल पाटील, जगन पाटील, लता पाटील, रवींद्र धिवरे आम्ही या ठिकाणी एवढ्या माझ्या भगिनीला या ठिकाणी घेऊन आलो आहे. मी शैला नितीन घुगे, शिवाजीनगर, सातपूर. आमचा प्रश्न हाच आहे की आमच्या नळांना पाणी येत नाही आणि जरी आलं तर इतकं गढूळ असतं की ते प्यायच्या लायकीचं सुद्धा नसतं. तेव्हा आमची मान्यवरांना एकच विनंती आहे की पाण्या प्रश्न सोडवला गेला पाहिजे. एवढं पाणी जर पाऊस पडलेला असून सुद्धा, धरण जवळ असून सुद्धा जर आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम येतोय तर मग याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे की महिलांनी येऊन त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हा पाणी प्रश्न सोडवला पाहिजे. 8 महिने झाले पाण्याचा दबाव एवढा कमी प्रेशरने पाणी राहिलेलं. 1 तास तर फक्त नळांना फक्त हवाच चालती, 1 तास फक्त पाणी, ते पण एकदम मेडेमे तर वरती पाणी चढत नाही. धरणाच्या पायथ्याशी राहून एवढा पाणी धोधो पाऊस असून अक्षरशः तुम्ही मोऱ्या सोडून देतात एवढं पाणी धरणांमध्ये आहे, पण तरी आम्हाला प्यायला पाणी नाही आहे. आज इथपर्यंत आम्हाला हंडे घेऊन यावं लागलं. नगरपालिकेला एकच विनंती आहे, आमचा पाणी प्रश्न सोडवा. 12 घंटे काम करून कसं पाणी भरायचं, कुठल्या वेळेत पाणी भरायचं, ते पण असं एकदम बारीक येते आम्हाला पाणी. एवढं पाण्याचा प्रश्न का खूप काही, म्हणजे असं ज्याची कोणी साईड चालू असले तिथे आम्ही अक्षरशः बोरिंगवरून मोटरवरून पाणी आणतो. आम्ही पाण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. आम्हाला जेव्हा प्रकारे पाण्याचा प्रॉब्लेम आला तर आम्ही अमोल पाटील, दिलकर अण्णा यांना त्रास देतो घेण्याला देण्याचा. जे प्रशासनाचं काम आहे हे जेव्हापासून प्रशासन लागू झालंय तेव्हापासून आम्हाला 2 महिन्यापासून पाण्याचा प्रॉब्लेम यायला लागला, आणि त्याच्या अगोदर कधीच प्रॉब्लेम येत नव्हता. असं पाणी सोडतो पाणी सोडणारा तर ते बारीक पोरग जरी चांगलं पुतो तर असं पाणी नळाला येतंय. एकीकडे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठा असून देखील दुसरीकडे मात्र शहरवासियांना हंडाभर पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर संबंधित विभागाचे मनपा अधिकारी हे जाणून बुजून सातपूर विभागातील बऱ्याचशा भागातील पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. एनसीएनएससाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.